नमस्कार बदलापूर वॉइसच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी अमित आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कालच दसरा होऊन गेला, नवरात्र देवीचं दुर्गा मातेचं विसर्जनही झालं, पण या सगळ्यानंतर आज आपण दुसऱ्या दिवशी दुपारचे 12 वाजत आलेत. आपण नदीवरती आलोत आणि नदीवरती कशाप्रकारे प्रदूषण झालं आहे हे आपण पाहतो आहोत की सगळं लोकांनी निर्माल्य नदीत टाकलं आहे आणि जो कचरा म्हणजे प्लॅस्टिक, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निसर्गाची काळजी आपण घेतली पाहिजे एका बाजूला म्हणतो, पण आपल्याकडूनच कळत किंवा न कळत निसर्गाची हानी पोहोचवली जाते. आपण पाहू शकतो संपूर्ण कचऱ्याचं साम्राज्य आपल्याला उल्हास नदीवर पाहायला मिळतं. दुपारचे 12 वाजत आहेत, आपण पाहतो आहे हे बघा. हा कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून सकाळी 7:30 वाजल्यापासून नदी साफ केली जाते. एवढं ही मटकी आपण पाहतोय ही नदीमधून काढली जात आहेत. हा निर्माल्याचा कचरा प्लॅस्टिक, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती जास्त प्रमाणात आपल्याला प्लॅस्टिक पाहायला मिळतं. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे 2005 जो आपल्या बदलापूरकरांना त्रास झाला होता, जो पूर आला होता, जो पूर संकट होतं, त्याच्यामागे कारण म्हणजे प्लॅस्टिक होतं. आणि ह्या नदीच्या आवारात आपण आता आहोत आणि इकडची परिस्थिती काही वेगळी नाही आहे. इथे कर्मचारी सकाळी 7:30 वाजल्यापासून नदी परिसर साफ करत आहे जेणेकरून आपल्याला भविष्यात काही त्रास नाही झाला पाहिजे आणि त्याचा त्रास इन फ्युचर आपल्या तमाम बदलापूरकरांना होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. हे पाहू शकतो संपूर्ण प्लॅस्टिक आणि निर्माल्याचा कचरा आपल्याला पाहायला मिळतो आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्याकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून आपल्याला काय आवाहन करण्यात येतं की निर्माल्य हे नदीत टाकू नका, परंतु आपल्या कळत किंवा न कळत आपल्याकडनं चुकी होते. पण पाहू शकतो आज आपल्याला संपूर्ण हा जो परिसर आहे हा कसा प्रदूषित झाला आहे. फक्त निर्माल्यच नाही, प्लॅस्टिक नाही टाकलं पाहिजे, कारण की आपण एक समाजात राहत असताना आपल्या सगळ्यांची सामाजिक जबाबदारी आहे, त्याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे. पण ह्या प्लॅस्टिकमुळे आपल्याला माहिती आहे की एक ना अनेक संकट आपल्या भोवती येतात. दादा कर्मचाऱ्यांशी बोलू, दादा काय सांगा किती वाजता आलेत तुम्ही? 7:30 आलेत आणि 7:30 वाजल्यापासून तुम्ही हे करताय, कंटिन्यू सुरूच आहे. किती कचरा, हे भरपूर कचरा आणि काय गाडी ऐकत नाही आता, सगळा कचरा याच्यात टाकतात नदीत टाकतात. तुम्ही लोकांना सांगितलं का टाकू? सांगतात ना, रोज सांगतो. लोक ऐकत नाही, लोक ऐकत नाही, भांडणं होतात. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे जे सफाई कर्मचारी आहेत ते म्हणतात की आम्ही लोकांना सांगतो की नदीत काही टाकू नका, पण लोकही ऐकत नाही. आपण पाहू शकतो कसा मोठा हा ढीग लागला आहे. प्लॅस्टिक याच्यामध्ये सगळ्यात जास्त दिसतं की नदी प्रदूषित होते आपण पाहतोय. याचा फटका कुठेतरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपल्यालाच बसणार आहे, त्याची कल्पनाही आपल्याला आहे. तर एक जागरूक नागरिक म्हणून आपली ही एक जबाबदारी की आपणही आपल्या परिसराची आणि सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. नदीवरती आता आहोत आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने नदी स्वच्छ केली जाते, पण हे फक्त प्रशासनाचं काम नाही आहे. या समाजात राहत असताना आपल्या प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी की आपणही आपल्या नदीची काळजी घेतली पाहिजे. आपल्या बदलापूर शहराला लाभलेली उल्हास नदी आणि हिच्यावरती संपूर्ण प्रदूषण झालं आहे आणि नगर परिषदेच्या वतीने जी साफसफाई केली जाते, लोकांनी प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे फोटोज सगळं नदीत टाकलं होतं आणि त्यामुळे ते काय वाहून जात नाही, ते तिथेच अडकून राहतं आणि त्यामुळे प्रदूषण होतं. ही मटकी लोकांनी भरपूर नदीमध्ये सोडल्यामुळे हे तिथेच अडकून राहतात आणि प्रशासनाकडून सकाळी 7:30 वाजल्यापासून नदी स्वच्छ केली जाते. आपण पाहतो की कशाप्रकारे आपली उल्हास नदी
प्रदूषित झाले हे आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्या प्रत्येकाची एक सामाजिक जबाबदारी आहे की हे प्रदूषण रोखण्यासाठी आपण कुठेतरी पुढं आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्लॅस्टिक वस्तूंचा जास्त समावेश आहे. आपल्याला माहिती आहे प्लॅस्टिकमुळे पाणी अडून राहतं आणि त्रास भविष्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपल्यालाच होणार आहे. संपूर्ण नदीपात्र आपल्याला प्रदूषित झालेलं पाहायला मिळतं. खूप भयानक अशी परिस्थिती आहे. तुळजा बदलापूर नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून नदी स्वच्छ करण्यात येते पण ते किती करतील. आपली प्रत्येकाची एक सामाजिक जबाबदारी आहे की आपण समाजात राहत असताना त्या समाजात वावरत असताना आपल्या प्रदूषणाची आपल्या निसर्गाची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून प्रदूषण होणार नाही. ती पाहू शकतो आपण कसे ढीगच्या ढीग लागले. इथे एक ढीग आहे, पाठीमागे एक ढीग आहे, त्या साईडला इथे समोर एक ढीग आहे, इथे एक ढीग आहे. खूप भयानक अशी परिस्थिती आहे. आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्या निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे कारण की निसर्ग राहिला तरच आपण राहणार आहोत. बदलापूर उल्हास नदी आपण पाहतो की सकाळपासून तुळजा बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून सकाळी 7:30 वाजल्यापासून नदी साफ करण्यात येते पण अक्षरशः 12 वाजत आले तरी म्हणावं तितकं होत नाही आहे कारण की प्रदूषणच एवढं झालं आहे. त्यासोबत मुख्य अधिकारी आहेत जे सफाई कर्मचारी ते मुकादम म्हणू आपण त्यांच्याशी बोलूया. सर आपण नगर परिषदेकडून सकाळपासून कामगार साफ करतात, सरांकडून सांगण्यात येते की साफ करण्यात येते पण आपण नागरिक ऐकत नाही असं ते म्हणत आहेत की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे काल दसरा होऊन गेला आणि निर्माल्य असो वा इतर सामान असो आपली प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आपल्या प्रदूषण आपल्या निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्याच्यातून निसर्गाला हानी पोहोचणार नाही आणि याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तोटा आपल्यालाच होणार आहे. दादा काय सांगाल, सकाळपासून आपण काम करतात लोक ऐकत नाही असं म्हटलं जातं. लोक ऐकत नाही आमचं होतं, आम्हाला टाकणार लागेल त्याच्यामध्ये कारण ते बद्दल आमचं ते घटाचं साहित्य ते पूजेची फुलं ते आम्हाला नदीत सोडायचं ऐकत नाही. पण त्याच्या साहित्यावर प्लॅस्टिकही मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पण घेऊन येतात. आपल्याला माहिती आहे प्लॅस्टिकमुळे कलश ठेवलेला आहे पण ते कलशामध्ये टाकतच नाही, कलशामध्ये टाकत नाही असं कर्मचाऱ्यांकडून आपल्याला सांगण्यात येत आहे आणि लोक नदीतच सोडतात. लोक ऐकत नाही आणि लोक अक्षरशः भांडण करतात असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आणि निर्माल्य बाहेर ठेवलं पण त्याचा उपयोग लोक करत नाही आणि नदीत येऊनच प्लॅस्टिक असो किंवा फुलहार असो सोडतात आणि त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तर प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असं नाही केलं पाहिजे. आपण जागरूक नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असं नाही केलं पाहिजे, प्लॅस्टिक नाही टाकलं पाहिजे नदीमध्ये कारण आपल्याला माहिती आहे 2005 भोवली आणि त्याचा किती मोठा तोटा आपल्याला झाला आहे हे आपण सगळ्यांनी अनुभवलं. तरी आपल्या सगळ्यांची या नवीन पिढीची ही सगळ्यांची एक सामाजिक जबाबदारी आहे की आपण आपल्या निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. बदलापूर व्हॉइस बदलापूर.